नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चैनल पर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे हिवाळी म्हणजे डिसेंबर मध्ये जे पेपर होणार आहे सप्लिमेंटरी एग्जाम, तर त्या एग्जाम विषयी इंटरनल मार्काविषयी अपडेट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ती सर्व अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी परीक्षेचे आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती संपूर्ण माहिती समजून घ्या। तर लक्षात घ्या की त्यातल्या त्यात इथं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल की डिसेंबर 2021 परीक्षेच्या हिवाळी पुनर्परीक्षा अंतर्गत प्रॅक्टिकल प्रोजेक्ट CAUA आणि वर्कबुक इंटर्नशिप स्टुडिओ वॉटर मर्क स्टुडिओ मौखिक इत्यादी गुणांबाबत। तर विद्यापीठाच्या सर्व शिक्षण क्रमाच्या हिवाळी पुनर्परीक्षा दिनांक 21 डिसेंबरपासून सुरू होत आहेत आणि या सर्व शिक्षण क्रमाचे प्रॅक्टिकल CAUA प्रोजेक्ट UA इंटरनल स्टुडिओ वॉटर मर्क स्टुडिओ आणि मौखिक सत्सम गुण ऑनलाईन प्रक्रियेने भरायचे असतात आणि ऑनलाईन पद्धतीने गुण कसे भरायचे असतात त्याकरिता विद्यापीठाच्या पोर्टलवर प्रेझेंटेशन टॅबमधील डेमो बघावा। तर त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू इच्छितो की त्यात आयडी आणि पासवर्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे आणि लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळाले नसल्यास विभागीय केंद्राशी संपर्क साधावा अथवा युजर आयडी आणि पासवर्ड काढण्यासाठी डेमो क्रमांक क्रिएट लॉग इन तुम्ही पाहू शकता। तर प्रात्यक्षिक परीक्षेच्या अभ्यासक्रमनी आहे कोऱ्या उपस्थिती याद्या गुणियानी याद्या आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपल्या केंद्राच्या लॉग इनमध्ये उपलब्ध आहेत आणि अभ्यासक्रमाची सदर याद्या आयडी आणि पासवर्ड वापरून वेबसाईटवर डाउनलोड करून घ्याव्यात। तर खाली पाहू की दिनांक 10 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि मौखिक स्टुडिओ वर्क यासारख्या परीक्षा COVID-19 परिस्थितीमुळे झूम गुगल मीट स्काईप इत्यादी माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मॉक टेस्ट जे आहे तुमचं तोंडी परीक्षा हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत COVID-19 नियमामुळे आणि ऑनलाईन पद्धतीने गुण भरल्यानंतर मार्क सक्सेसफुली अपलोड केल्यानंतर ती यादी सही व शिक्क्यांनीशी सीलबंद करून विद्यापीठ मुख्यालयात परीक्षा केंद्र कक्षाकडे माहितीसाठी पोस्टाद्वारे पाठवण्यात यावी। एक्सेलमध्ये यादी तयार करून त्यामध्ये गुणांची नोंद करून ती यादी पाठवू नये। अशी यादीमध्ये नोंदवलेल्या गुणांची दखल घेतली जाणार नाही याची अभ्यास केंद्राने नोंद घ्यावी। तर निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने गुण भरलेले नसल्यास अपसेंट मार्क करून निकाल जाहीर केला गेला जाईल। तर लक्षात घ्या, लवकरात लवकर तुमचे जे आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्ही अपलोड करा मार्क आणि अभ्यास केंद्राने तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला डेट दिली असेलच आणि ऑनलाईन पद्धतीने गुण भरण्यास काही अडचण जर येत असेल तर प्रथम विद्यापीठ पोर्टल YCMU Digital University.ac या प्रेझेंटेशनमध्ये जाऊन संबंधित प्रेझेंटेशन पाहून त्यानुसार कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांच्या अंतर्गत COVID-19 संबंधी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कोविड संबंधीच्या नियमावलीचे पालन करून खबरदारी घ्यायची आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे नाव सीट नंबर विद्यापीठाकडून उपलब्ध झालेल्या कोऱ्या गुणदाने त्यामध्ये नसेल परंतु विद्यार्थी परीक्षेस उपस्थित असेल तर अशा विद्यार्थ्यांची गुण सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात पाठवण्यात यावेत आणि त्याप्रमाणे विहित नमुन्यात व आणि विहित मुदतीत प्राप्त झालेलेच गुण स्वीकारले जातील याची सर्व नोंद घ्यायची आहे आणि सदर गुण हे फक्त परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे सदर सादर करावेत, म्हणजे फक्त जे पात्र आहेत परीक्षेला तेच आहेत फक्त, आणि वरील पद्धतीने गुण भरल्यानंतर ती यादी सही सक्यानशी सीलबंद करून जे हार्ड कॉपी आहे ती मुख्यालयात परीक्षाकडे माहितीसाठी पोस्टद्वारे पाठवण्यात यावी। तर अशा प्रकारे हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे तुमचे आहेत मार्क अशा प्रकारे गुण याद्या पाठवण्याच्या नमुने अशा प्रकारे दिलेले आहेत। तर लक्षात घ्या, तुमच्या विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला 30 डिसेंबरपर्यंत टाईम आहे तुम्हाला गुणदान यादी म्हणजे त्यात तुम्हाला आयडी आणि पासवर्ड लॉग इन करून तुम्हाला क्रिएट लॉग इन फॉर कॉर्डिनेट्स मार्क तुम्हाला एंटर करायचे आहेत तुमच्या जे गुणदाने आहेत म्हणजे मॉक टेस्ट असेल तुमचे जे काही असेल तर त्याच्यात तुम्हाला इंटरनल मार्क सबमिट करायचे आहेत। जर तुम्ही इंटरनल मार्क जर सबमिट नाही केला तर तुम्हाला पर्सेंटेज कमी पडणार आहेत लक्षात घ्या, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इंटरनल मार्क हे सबमिट करायचे आहेत आणि जर काही जण अडचण येत असेल तर लवकरात लवकर तुम्ही स्टडी सेंटरला जाऊन तुम्ही संपर्क साधू इच्छिता
ते तुम्हाला सर्व हेल्प करतील। तर अशी ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, रेलीमध्ये समजले असेल तेवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।